माशांमुळं म्हणजे खूप त्रास होतो आहे, आणि जे माझ्याकडे कस्टमर येत आहेत ते पण खूप तक्रार करतायत का माशांमुळं नको आम्हाला काही आरोग्याला धोका व्हायला. म्हणजे माझा व्यवसाय कसं, मी कर्ज काढून केलेला व्यवसाय तो उद्या मला बंद करायची वेळ येईल, म्हणजे प्रशासन येण्याचा विचार करा. म्हणजे काय होतं, माशा हॉटेल चालू केल्यानंतर आहे ना खूप माशा येतात तिथं, आणि आपण किती स्वच्छता जरी ठेवली ना शेवटी माशा हॉटेल चालू केल्यानंतर अर्धा एक तासाने खूप माशा येतात, त्यामुळे कस्टमर कोणी येत नाही माझ्याकडे. आणि कस्टमर मला डायरेक्ट बोलतो आहे तर तुझ्याकडं स्वच्छता आहे का नाही, किंवा या माशा कशामुळे येतात एवढ्या काय, वारंवार मला बोलता येते. माझं नाव विकास भानुदास काशिदे, आणि त्यांच्या पोल्ट्रीच्या जवळच माझा छोटासा व्यवसाय हॉटेल व्यवसाय. काय होईल आता, शेवटी आपण ग्रामस्थांच्या मार्फत सरकारने मागणी केलेली आहे, ग्रामपंचायतीत पण आपण अर्ज वगैरे दिला आहे, आणि जर याच्यावर जर कायदेशीर कारवाई नाही केली तर आम्हाला पर्यायाने उपोषण करावं लागेल. 15 ऑगस्टला चाललं आहे म्हणजे, तर त्यांनी योग्य कारवाई केली, जर व्यवस्थित रिझल्ट आला, पॉझिटिव्ह थिंकिंग आली तर ठीक आहे, नाही तर मग आम्ही 15 ऑगस्टला ग्रामसभेच्या वेळेसच उपोषण करेल असं.